पण सेविंग करत असताना पण आपण काय प्रकाराने सेविंग करत असतो बघा मध्यंतरी आमचे एक फार आमचे काका मला भेटायला आले म्हणजे एक पत्रिका वगैरे मुलाच्या लग्नाशी द्यायला आले होते म्हणाले दयानंद आता सेव्हिंग करायला पाहिजे बाबा मी म्हटलं का हो काका अचानक म्हटलं आता बाबा रिटायर झालो म्हातारा झालो आता रोग चालू होणार बघा ना सेविंग आता रोग चालू होणार म्हातारपणी या न त्या दवाखान्यात फिरायला स्वतःची गाडी नको म्हणजे हे काय करणार पैसे साठवणार गाडी घेणार आणि गाडी कशासाठी वापरणार दवाखाने फिरायला आपण पण कदाचित अशाच पद्धतीनं पैसा ठेवत असतो कदाचित याच गोष्टीसाठी नाही अडचण काय सांगून येते नको पैसा ऑपरेशन प्रिपरेशन काय सांगून येतं का रोग काय सांगून येतो का नको पैसा त्यावेळी या पद्धतीनं लोक सेविंग करतात पैशाचा आणखीन एक नियम अडीअडचणीसाठी साठवला गेलेला पैसा अडीअडचणीलाच उपयोगाला येतो दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी येत नाही म्हणून पैसा सेव्हिंग करायचंच आहे ना पैशाचं तर अडचणीसाठी कशाला करताय चांगल्या गोष्टीसाठी सेव्हिंग करूया ना यातनं गाडी घेणार आहे म्हणून सेव्हिंग करूया यातनं घर घेणार आहे म्हणून सेव्हिंग करूया यातनं मी माझा बिझनेस एक्सपांड करणार आहे म्हणून सेव्हिंग करूया माझं शिक्षण यातून मी पूर्ण करणार आहे म्हणून सेव्हिंग करूया काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी सेव्हिंग करूया अडचणीसाठी कसलं सेविंग करायचं आहे अजिबात करू नका म्हणजे पैसा सगळ्यात बेस्ट सेव्हिंग हे हा पैसा मी कमावलाच नाही या पद्धतीने विचार करून केलं गेलेलं सेविंग पण तसं करता येत नसेल तर त्याला चुकीचे व्हायब्रेशन्स देऊ नका कारण त्याच मार्गाने एका आणीबाणीसाठी जर पैसा साठवला असेल तर तो पैसा पहिल्यांदा आणीबाणी क्रिएट करेल निर्माण करेल आणि त्याच्यासाठीच खर्ची पडेल म्हणून आणीबाणीसाठी किंवा अडीअडचणीसाठी पैसा साठवू नका चांगल्या कामासाठी पैसा साठवा <laughs> पैशाबद्दलचे अनेक ब्लॉकेजेस आहेत पण सगळेच ब्लॉकेजेस मी काय आत्ता सांगू शकेन असं काही नाही आहे चार मेजर ब्लॉकेजेस तुम्हाला सांगायचे होते ते चार मेजर ब्लॉकेजेस मी सांगितले आता यानंतर आपण बघणार आहोत की पैसा आपल्याकडे येण्यासाठी हे ब्लॉकेजेस आपल्यातून निघून जाण्यासाठी काही मार्ग आहेत काही का, टेक्निक्स आहेत का या टेक्निक्सबद्दल मी काही थोडंफार बोलतो आता मी जे काही टेक्निक्स सांगणार आहे त्या तुम्ही आजपासून नव्हे आत्तापासून वापरायला सुरुवात करायच्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडवून आणतील कारण अनेकांचा एक्सपिरियन्स मला माहिती आहे मी सांगतच जाईल कुणाचा सा एक्सपिरियन्स असेल तर पण आपल्या प्र पैशाच्या प्रवाहातला सगळ्यात मोठा अडथळा आहे माहिती आहे आपल्या घरामध्ये आपल्या बेडरूममध्ये आपल्या कपाटामध्ये काय आहे तो अडथळा तीन महिन्यापेक्षा जास्त काळ जी गोष्ट वापरात आलेली नाही ती गोष्ट पैशाच्या प्रवाहातला सगळ्यात मोठा थाड़ अडथळा आहे माहिती आहे तुम्हाला आपल्या घरातला कचरा हा आपल्या पैशाच्या प्रवाहातला सगळ्यात मोठा थाड़ अडथळा आहे म्हणून आज काय करायचं आहे माहिती आहे क्रिएट सम स्पेस फॉर द न्यू जर पैसा आपल्याकडे आकर्षित करायचा असेल तर आपल्या घरामध्ये थोडीशी जागा करायची आहे त्या पैशासाठी नवीन येणाऱ्या पैशासाठी आणि ही जागा करण्यासाठी थोडंसं साफसफाई करणं गरजेचं आहे कपाट आवरायला घ्या आज कपाट आवरायला घ्या घर आवरायला घ्या बेडरूम आवरायला घ्या आणि बघा विनाकारण किती वस्तू आपण रचून ठेवलेल्या ले आहेत विनाकारण पाचवीतला शर्ट अजून आहे माझा काय कामाचा माझा आहे हाय कपाट इलेक्ट्रॉनिक गोष्टी चार्जर अनेक गोष्टी की ज्या आत्ता उपयोगाच्या नाही आहेत त्या तुमच्या कपाटात भरून पडलेल्या असतील आता त्या कपा त्या वस्तू साचण्यामागचं कारण माहिती आहे काय त्या साचण्यामागचं कारण असतं पॉवर्टी कॉन्शियसनेस गरीब मानसिकता म्हणजे आपण कधी तर कपाट आवरायला घेतो आणि एखादी गोष्ट घेतो कधी वापरत नसलेली आणि नंतर उपयोगाला येऊन म्हणून परत ठेवून देतो बरोबर ना ही गरीब मानसिकता आहे रद्दी पुस्तकं जुनी कपडे इलेक्ट्रॉनिक गोष्टी भांडी जी वापरातली नाही आहेत नादुरुस्त असलेल्या गोष्टी म्हणून याच्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत थोडंसं निष्ठूर व्हायचं आहे थोडंसं कठोर व्हायचं आहे आणि घर आवरायला घ्यायचं आहे विनाकारण पडून असलेल्या गोष्टी रुथलेसली टाकून द्यायच्या आहेत टाकून द्या दान करा विकून टाका पण काढून टाका ज्या गोष्टी नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त करून घ्या वापरात आणा आणि ज्या गोष्टी वापरात तीन महिन्यापेक्षा जास्त काळ वापरात नाही आहेत त्या गोष्टी टाकून द्या म्हणजे आपण दिवाळी दसऱ्याच्या अगोदर घर आवरायला घेतो ना लक्ष्मी येण्यासाठी हेच करतो आपण म्हणजे घरातली कचरा जोपर्यंत आपल्या निघून जात नाही तोपर्यंत आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होत नाही म्हणून आ, एक गोष्ट करा फक्त की तीन प्रकारच्या गोष्टी आपण घरामध्ये ठेवू शकतो फक्त अदरवाईज बाकीच्या गोष्टीबद्दल आपण जास्त अटॅचमेंट ठेवायची नाही आहे छंदापोटी जमवलेल्या गोष्टी टाकून द्यायची काही गरज नाही आहे कुणाची आठवण म्हणून ठेवला असेल तर त्या गोष्टी टाकून द्यायची नाही आहेत किंवा तुम्हाला जर लायब्ररी वगैरे तुमची असेल तर त्यातली पुस्तकं वगैरे टाकून द्यायची नाही आहेत अदरवाईज सगळ्या गोष्टी टाकून द्या पुण्यामध्ये एक इन्शुरन्स एजंट त्यांनी माझा वर्कशॉप पण केला होता नंतर पण त्यांनी इंट्रोडक्टर ऐकल्यानंतर हे त्यांच्या असं लक्षात आलं अरे माझ्या घरामध्ये बराच कचरा आहे म्हणजे त्यांच्या माळ्यावरती त्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नात आलेली सगळी भांडी त्यांनी रचून ठेवली होती आणि सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी ही केली लेक्चर ऐकल्यानंतर की ती भांडी देऊन टाकली देऊन टाकली विकून टाकली त्याची विल्हेवाट लावली आणि त्यांनी सांगितलं सर त्यानंतर मला सत्तर लाखाची एक पॉलिसी मिळाली इमिडिएटली दुसऱ्या आठवड्यामध्ये कारण तो पैसा वाट बघत होता फक्त तो कचरा होता म्हणून येत नव्हता रिलीज द क्लटर्स क्लटर्स काढून टाकायचे आहेत आज घरातले